उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव अमल कोळी व खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख यांच्या वतीने संयुक्तपणे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी सर्व जनतेला कळविले की बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण तालुका खामगाव अंतर्गत अत्रश फाटा येथे वस्ती आहे. येथील काही लोक राज्यातील व परराज्यातील लोकांना आम्हा शेतात सोने सापडले आहे, सोने तुम्हाला कमी पैशात देऊ असे आमिष दाखवून लोकांना शेतात अज्ञात स्थळी बोलावतात व लोकांकडून पैसे घेऊन सोन्याच्या गिरण्या नाणे किंवा सोने देतो. त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने, खिशातील पैसे व मोबाईल इत्यादी बळजबरीने घेऊन फसवणूक करून पळून जातात. तरी अशा आमिषाला बळी पडू नये. तसेच अशा प्रकारचे आमिष कोणत्याही व्यक्तीने केल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. कारण यापूर्वी 3 ते 4 वेळी याच ठिकाणी असे प्रकार घडले आहे. म्हणून लोकांना सावधान राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. पोलिसांनी 6 मे 2021 रोजी कोम्बिंग ऑपरेशन करून 31,79,850 रुपयांचा मुद्देमाल सहित 17 आरोपी यांना ताब्यात घेतले होते. तसेच 12 मे 2021 रोजी पोलीस प्रशासनातर्फे दुसरा कोम्बिंग ऑपरेशन करून 3,13,700 रुपये मुद्देमाल जप्त करून 2 आरोपी यांना ताब्यात घेतले होते. तसेच 30 मे 2021 रोजी पोलिसांनी लाखनवाडा व जयरामगड परिसरातील जंगलात कार्यवाही करून 5 अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेऊन 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून असा एकूण 35,83,550 आरोग्याचा मुद्देमाल जप्त करून 24 गुन्हेगारांना अटक करण्यात आले. पोलिसांनी 1 महिन्यात 3 कारवाई केली असून नागरिकांनी खबरदारी घेतली नाही म्हणून आता जिल्हा प्रशासन अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी तसेच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख यांनी संयुक्तपणे लोकांना सावधगिरी व खबरदारी म्हणून नकली सोन्याचे गिनण्याचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या लोकांबद्दल सावधान राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.